शहीद अमोल गोरी अनंतात विलीने, 4 वर्षाच्या चिमुकल्यानं दिली मुखाग्नी. अरुणाचल प्रदेशमधील कमिंग व्हॅली येथे तैनात असताना वाहून जाणाऱ्या सहकाऱ्यांना वाचवताना पॅरा रेजिमेंटचे जवान अमोल मोरे यांना 17 एप्रिलला वीरमरण आलं होतं. त्यांच्यावर वाशिमजवळील सोनखास या त्यांच्या मूळ गावी हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अमोल यांच्या 4 वर्षाच्या चिमुरड्या मयूरच्या हातानं वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. मन हिलावून टाकणारं हे दृश्य पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. यावेळी उपस्थितांनी शहीद अमोल गोरे अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा अमोल तेरा नाम रहेगा, भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. शहीद अमोल गोरे यांचे पार्थिव पुणेतून लष्कराच्या वाहनानं वाशिमला आणण्यात आले. वाशिम शहराच्या सीमेजवळ पार्थिव येताच रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या नागरिकांनी पुष्पवृष्टी करत अमोलला श्रद्धांजली वाहिली. दुपारी 3:30 वाजता त्यांचे पार्थिव सोनखास या मूळ गावी पोहोचल्यानंतर सर्वप्रथम घरी नेण्यात आले. त्यानंतर गावाजवळच असलेल्या अमोल यांच्या शेतात सायंकाळी 5:30 वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अमोल यांचे वडील तान्हाजी गोरे, आई मंदाबाई, पत्नी वैशाली गोरे, मुले मयूर आणि तेजस, भाऊ हनुमान गोरे, बहीण उमेशा भिसडे यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी मिन्नू PM यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. तसेच पॅरा युनिटचे मेजर सुबोध राठोड, मेजर अजय सिंग आणि लष्कराच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडत मानवंदना दिली. शहीद जवान अमोल गोरे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचा 4 वर्षांचा मुलगा मयूर याला पार्थिवाजवळ नेलं असता माझ्या बाबांना काय झालं, त्यांच्या डोक्याला असे का बांधले, ते उठत का नाहीत, मला का बोलत नाहीत, त्यांच्या कपाळाला कुंकू का लावले, असे अनेक प्रश्न तो विचारत होता. हे ऐकून निरुत्तर झालेल्या सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू वाहू लागले. छोट्याशा मयूरला त्याच्या प्रश्नांची उत्तरे तर मिळालीच नाहीत, पण आजूबाजूचा आक्रोश आणि हंबरडा ऐकून तोही रडू लागला. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या India Star 1 News चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, India Star 1 News, वाशिम.